मित्रांनो नमस्कार. माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज तुम्हाला करायचा असेल तर आता नारी शक्ती दूत हे ॲप्लिकेशन महाराष्ट्र शासनाने सुरू केलं आहे आणि या ॲप्लिकेशनमध्ये नवीन बदल या ठिकाणी करण्यात आलेले आहे. तर नवीन बदलनुसार आता अर्ज करणे सोपे होणार आहे. अर्ज करण्याची आता नवीन पद्धत काय आहे, कशा पद्धतीने कागदपत्रे अपलोड करायची, कोणकोणती कागदपत्रे अपलोड करता येणार आहे, अर्ज कसा करायचा आहे जेणेकरून तुमचा अर्ज नामंजूर होणार नाही, मंजूर होईल आणि तुम्हाला या ठिकाणी जो काही लाभ आहे हा मिळणार आहे, कोणत्या चुका तुम्हाला करायच्या नाही आहेत, ही संपूर्ण माहिती या ठिकाणी आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यासाठी काय करायचं आहे, तुमच्या मोबाईलवरती यायचं आहे, प्ले स्टोअर ओपन करायचं आहे. या अगोदर तुम्ही नारी शक्ती दूत नावाचं ॲप्लिकेशन इन्स्टॉल केलं असेल तर त्याला अपडेट करून घ्या, कारण की आता अपडेट यामध्ये आलेलं आहे. आणि जर तुम्ही अजूनही नारी शक्ती ॲप्लिकेशन या ठिकाणी इन्स्टॉल केलं नसेल तर या ठिकाणी इन्स्टॉल करून घ्या. मित्रांनो या ठिकाणी मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर लॉग इन या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. थोडा वेळ या ठिकाणी लोड घेईल आणि त्यानंतर या ठिकाणी जो काही तुमचा मोबाईल नंबर तुम्ही प्रविष्ट केलेला आहे त्या मोबाईल क्रमांकावर एक OTP प्राप्त होणार आहे. तो OTP प्राप्त झाल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला OTP हा टाकायचा आहे. मित्रांनो हा OTP या ठिकाणी टाकल्यानंतर व्हेरीफाय OTP हा पर्याय दिसतो आहे, यावरती क्लिक करायचा आहे. थोडा वेळ पुन्हा लोड घेईल आणि लोड झाल्यानंतर या ठिकाणी पुढील प्रोसेस तुम्हाला दाखवणार आहे. मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता प्रोफाईल अपूर्ण आहे म्हणून या ठिकाणी तुम्हाला सूचना मिळत आहे. यावरती काय करायचं आहे तर आधी आपली माहिती भरण्यासाठी इथे क्लिक करा, यावरती क्लिक करा. त्यानंतर या ठिकाणी पूर्ण नाव तुम्हाला टाकून घ्यायचं आहे, जे महिलांचं आधार कार्डवरती आहे ते टाकायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी ईमेल IDसुद्धा तुम्हाला एंटर करायची आहे. त्यानंतर तुमचा जो काही जिल्हा असणार आहे हा जिल्हासुद्धा तुम्हाला या ठिकाणी टाकावा लागणार आहे. तुमचा जिल्हा जो असेल या ठिकाणी सिलेक्ट करा. तालुका या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करण्यासाठी पर्याय येईल. सध्या ॲप्लिकेशन हे जास्त लोड होत असल्याकारणाने थोडासा वेळ लागेल, वेट करायचा आहे. त्या ठिकाणी तुमचा तालुका जिल्हा जो काही आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे. नारीशक्ती प्रकार या ठिकाणी विचारला जातो आहे, तर या ठिकाणी नारीशक्ती प्रकारामध्ये तुम्ही कोणत्या प्रकारात मोडतात, कोणता प्रकार आहे या ठिकाणी निवडायचं, तर आपण या ठिकाणी सामान्य महिला या ठिकाणी निवडलेला आहे. त्यानंतर काय करायचं आहे तर आता अपडेट करा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी जी काही संपूर्ण माहिती तुम्हाला भरावी लागणार आहे. त्यानंतर या ठिकाणी अपडेट या पर्यायावरती क्लिक करा. त्यानंतर पुन्हा एकदा या ठिकाणी थोडंसं लोड घेईल आणि तुमची जी काही प्रोफाईल आहे ही पूर्ण या ठिकाणी अपडेट झालेली तुम्हाला पाहायला मिळेल. तर मित्रांनो जी काही प्रोफाईल आहे ही या ठिकाणी पूर्ण तुमची अपडेट झालेली आहे. त्यानंतर काय करायचं तर आता या ठिकाणी जे काही नारी शक्ती दूत होम आयकॉन आहे यावरती क्लिक करायचं. या ठिकाणी तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, महिलांच्या योजना आणि केलेले अर्ज, म्हणजे तुम्ही अर्ज केला असेल तर ज्याची सद्यस्थिती पेंडिंग आहे, अप्रूव्हल झाला आहे, या ठिकाणी माहिती मिळेल. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण. त्यानंतर या ठिकाणी ज्या काही परमिशन मागितल्या आहेत त्या सर्व या ठिकाणी देऊन टाकायच्या आहे. त्यानंतर आधार कार्डवर महिलांचं नाव काय आहे हे या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण नाव जे आहेत आधार कार्डप्रमाणे या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर आधार कार्डवर पतीचं नाव आहे की वडिलांचं नाव आहे, वडिलांचं नाव असेल तर या ठिकाणी वडिलांचं नाव तुम्हाला एंटर करायचं आहे. जन्मदिनांक काय आहे तुमचा, जन्मदिनांक या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. तर आपण या ठिकाणी XYZ जो काही तुमचा जन्मदिनांक असेल तो या ठिकाणी टाका. त्यानंतर आपण या ठिकाणी संपूर्ण जन्मदिनांक टाकल्यानंतर वर्ष वय या ठिकाणी तुम्हाला दिसून जाणार आहे. तर अर्जदाराचा संपूर्ण पत्ता, म्हणजेच या ठिकाणी ज्या महिला अर्ज करत आहेत त्यांच्या आधार कार्डवरील जो काही ॲड्रेस आहे तो या ठिकाणी टाकू शकता. जिल्हा, जिल्हा कोणता आहे तो या ठिकाणी सिलेक्ट करा. त्यानंतर थोडासा वेळ घ्या, या ठिकाणी ॲप्लिकेशन प्रॉपर लोड होत नाही, काही ठिकाणी यावेळेस हँग होत आहे, त्यामुळे या ठिकाणी ॲप्लिकेशन जे आहेत सादर करताना काळजीपूर्वक करायचं आहे. या ठिकाणी जन्म ठिकाण निवडल्यानंतर तालुका ठिकाणी या ठिकाणी पाहू शकता तालुका आलेला आहे. जो तुमचा तालुका असेल तो या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. गाव, शहर, तुमच्या गावाचं नाव काय आहे, नगरपंचायतमध्ये येतात, ग्रामपंचायत, नगरपालिका त्या ठिकाणी टाका. आणि आधार कार्डवरील जो पिनकोड आहे तो पिनकोड टाका, मोबाईल क्रमांक टाका, आधार क्रमांक टाका आणि त्यानंतर या योजने शासनाच्या योजनेचा तुम्ही लाभ घेत असाल, म्हणजेच इतर विभागामार्फत राबवण्यात येणार ज्या योजना आहे याचा लाभ घेत असाल तर या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचे होय किंवा नाही. तर आपण लाभ नाही घेत आहे तर नाही करू, या ठिकाणी तुम्ही लाभ घेत असाल तर होय करायचे. या ठिकाणी किती रक्कम मिळते तुम्हाला, जर तो 1300 रुपये मिळत असेल तर तुम्हाला 200 रुपये या योजनेअंतर्गत रक्कम मिळेल. जर तुम्ही 1000 रुपये घेत असाल इतर योजनेच्या माध्यमातून तुम्हाला तर 500 रुपये मिळेल. अशा पद्धतीचा या ठिकाणी लाभ मिळू शकतो. जर तुम्ही या ठिकाणी नाही गेलं तर या ठिकाणी तुम्हाला 1500 रुपयेचा लाभ मिळणार आहे.
तर या ठिकाणी महिलांचं लग्नापूर्वीचं वैवाहिक स्थिती जी आहे या ठिकाणी तुम्हाला निवडणं गरजेचं आहे. अविवाहित असेल तर या ठिकाणी अविवाहित निवडा, विवाहित असेल तर या ठिकाणी विवाहित असेल तर ते निवडा. महिलांचं लग्नापूर्वीचं नाव या ठिकाणी टाकावं लागेल. जर अविवाहित असेल तर या ठिकाणी तुम्हाला महिलांचं नाव लग्नापूर्वीचं नाव टाकण्याची काही गरज नाही. या ठिकाणी ज्या आहेत महिलांचा जन्म परप्रांतीयात झाला आहेत का, तर या ठिकाणी जर बाहेरील राज्यात झाला असेल तर या ठिकाणी होय करा. त्यानंतर जर नसेल झाला तर या ठिकाणी नाही करायचं आहे. आता बँकेचंच तपशील या ठिकाणी जोडायचं विचारलं जात आहे, तर यामध्ये कोणकोणते या ठिकाणी जोडायचं आहे तर हे लक्षात घ्या. ज्या महिलांचा अर्ज करत आहेत त्याच महिलांचं या ठिकाणी बँकेचं खातं जोडायचं आहे. बँकेचं नाव टाकायचं आहे, त्यानंतर बँक खातेधारकाचं नाव टाकायचं आहे, बँक खाते क्रमांक आय एफ एस सी कोड इत्यादी टाकायचं आहे, त्यानंतर तुमचं आधार कार्ड जे आहेत हे बँक खात्याला लिंक आहेत का तर या ठिकाणी होय करायचं आहे. आता या ठिकाणी पहा मित्रांनो, अनेक या ठिकाणी अपडेट करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी पाहू शकता तुम्ही हे जे काही पर्याय तुम्हाला दिसत आहेत हे पर्याय अगोदर या ठिकाणी नव्हते. आणि यात सर्वात महत्त्वाचं, जसं तुम्ही आधार कार्डवर अपलोड करण्याचा जाल तर या ठिकाणी दोन पर्याय दिसत आहेत, एक कॅमेरा दिसतो आहे आणि एक या ठिकाणी जो काही गॅलरी आहे, म्हणजे तुम्ही गॅलरीमध्ये स्कॅन करून घेतले असेल तर या ठिकाणी डायरेक्ट क्लिक करा, किंवा जर तुमच्याकडे स्वतः आता असेल तर या ठिकाणी कॅमेरावरती क्लिक करून तुम्ही ते स्कॅन करून अपलोड करू शकता. तसेच या ठिकाणी आहे, तर मित्रांनो या ठिकाणी आदिवास प्रमाणपत्र जर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला जन्म प्रमाणपत्र या ठिकाणी अपलोड करावं लागेल. जन्म प्रमाणपत्रही नसेल तर या ठिकाणी शाळा सोडल्या दाखला अपलोड करावा लागेल. त्यानंतर जन्म उत्पन्न प्रमाणपत्र आहे, उत्पन्न प्रमाणपत्र तुमच्याकडे नसेल तर पिवळे किंवा रेशन कार्ड या ठिकाणी तुम्हाला जे काही अपलोड करावं लागणार आहे. जर या ठिकाणी हे नसेल तर तुम्हाला उत्पन्न प्रमाणपत्र अपलोड करणं गरजेचंच आहे. त्यानंतर अर्जदाराचे हमीपत्र, तर मित्रांनो अर्जदाराचे हमीपत्र अटी शर्ती या ठिकाणी मान्य करेन, या ठिकाणी जे काही हमीपत्र आहेत असं या ठिकाणी हमीपत्र असणार आहे. तर हे हमीपत्र कुठून मिळेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, तिथून हे हमीपत्र डाउनलोड करा, प्रिंट करा, त्यानंतर या ठिकाणी जी विचारलेली माहिती आहे ती संपूर्ण भरा, त्यानंतर या ठिकाणी हे अपलोड करा. जसं यावरती क्लिक करा तर अपलोड करण्यासाठी तुम्हाला पर्याय दोन दिलेले आहे. त्यानंतर बँकेचं पासबुक आहे, बँकेचं पासबुक देखील तुम्हाला अपलोड करणं गरजेचं आहे. आणि महिलाचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचे कागदपत्र या ठिकाणी तुम्हाला जोडावे लागणार आहे. म्हणजेच महिला जे आहेत बाहेरील राज्यातील असेल आणि तिने महाराष्ट्राच्या पुरुषाबरोबर लग्न केलं असेल तरी देखील हिला या ठिकाणी लाभ मिळणार आहे. तर त्यासाठी कोणती कागदपत्रे अपलोड करणं गरजेचे आहे तर यावरती क्लिक करा. या ठिकाणी पाहू शकता 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला हे या ठिकाणी तुम्हाला अपलोड करणं अनिवार्य आहे. त्यानंतर अर्जदार महिलेचा फोटो तुम्हाला या ठिकाणी घ्यावा लागेल, तर या ठिकाणी क्लिक करा. आणि ज्या महिला समोर असलेल्या आहेत ज्यांचा आपण तुम्ही या ठिकाणी लाडकी योजना म्हणजेच माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत आहात, तिचा या ठिकाणी फोटो कॅप्चर करायचा आहे. त्यानंतर फोटो कॅप्चर केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ओके यावरती क्लिक करायचं आहे. फोटो या ठिकाणी अपलोड होईल, त्यानंतर ॲस्केप टर्म अँड कंडिशन या ठिकाणी स्वीकारायची आहे. माहिती जतन यावरती क्लिक करायचं आहे, अर्ज सादर करून घ्यायचा आहे. त्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला माहिती भरलेली आहे ती त्या ठिकाणी बरोबर आहेत का ही या ठिकाणी विचारलं जाईल. माहिती बरोबर असेल तर त्या ठिकाणी सबमिट बटनवरती क्लिक करा, अर्ज तुमचा सादर होईल. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला अर्ज सादर करा, या ठिकाणी केलेले अर्ज यावरती येऊन तुमची अर्जाची स्थिती पाहता येणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही अर्ज भरू शकता. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.